नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचा आजच्या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट सेशनमध्ये स्वागत करतो. आज होती विकली एक्सपायरी आणि या महिन्याची शेवटची एक्सपायरी होती. आज मार्केट अपेक्षेप्रमाणे सकाळी पडलं, आपण जो बोलणार होतो त्याप्रमाणे, आणि त्यानंतर न दुपारच्या शेवटच्या एक तासामध्ये मार्केटने बऱ्यापैकी रिकव्हरी दाखवली. हे का झालं, काय होणार, उद्या काय करणार आहे आपण, ह्याची आपण लगेच चर्चा करूया. याच्यामध्ये बघा, आजचं क्लोजिंग जर बघितलं तर 18,191 ही लेवल तुम्हाला दिली होती आणि 18 ह्या रेंजमध्येच क्लोजिंग देईल हे कालचं आपलं अॅनालिसिस होतं आणि अगदी तुम्ही बघाल की त्याच्या आतमध्येच क्लोजिंग दिलेलं आहे, ठीक आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट काय झाली याच्यामध्ये, की थोडा बुलिश मार्केट परत एकदा झालेलं आजच्या कंडिशनला. ओके, अपेक्षेप्रमाणे बेरिश ओपनिंग दिलं, तिथून रिव्हर्स फिरलाय, काय हरकत नाही. गो ॲज पर ट्रेंड ह्या स्ट्रॅटेजीनुसार आणखीन तो थोडा बुलिश वाटतोय, तो थोडा नॉर्मली वरच्या 18,300 उद्या त्याची रॅली 18,360-18,350 ही रेंज आत्तापर्यंत रेजिस्टन्स लेवल दिसतोय की तो इथपासून थोडा वरच्या दिशेने जाऊ शकतो. ओके, याच्यानंतर थोडा याला 15 मिनिटांमध्ये आपण चेक करूया. 15 मिनिटांमध्ये आपण जर पाहायला गेलो याला तर काय दिसतंय बघू आपण. 15 मिनिटाची जर कंडिशन्स आपण इथे बघितल्या तर बघा, याच्यामध्ये थोडा झूम करू आपण याला. 15 मिनिटाच्या ह्या कॅन्डल्स आहेत सगळ्या. ओके, याच्यामध्ये बघा, सगळ्यांना व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे थोडं याला मी झूम केलेलं आहे. इथे कंडिशन जर तुम्ही बघितली याच्यामध्ये, तर नॉर्मली याची जी लाईन होती रेजिस्टन्सची, ती त्याने ब्रेक केलेली आहे निफ्टीमध्ये. आणि एक महत्त्वाची कंडिशन म्हणजे त्याला एक रेजिस्टन्स लाईन, तुम्ही जर इथे एक ऑब्झर्व केलं तर इथे एक नॉर्मली रेजिस्टन्स आहे आत्ताच्या कंडिशनला मार्केटला. ओके, तो नॉर्मली 18,300 आसपास असा दिसतोय की तो रेजिस्टन्स होऊ शकतो. ओके, अगदी थोडा प्रिसाईज जर आपण हे केला तर इथे दिसेल बघा. ओके, तर नॉर्मली इथे पहिला रेजिस्टन्स आहे मार्केटला, हा जर ब्रेक करतोय तर तो नॉर्मली 18,300 टेस्ट करायचा प्रयत्न करेल इन द सेन्स, आणि नंतर त्याच्या टॉपपर्यंत जाऊ शकतो. हार्डली 18,400 एक पुलबॅक येऊ शकतो. म्हणजे उद्या जरी मार्केट बुलिश राहतंय तर नॉर्मली 100-150 आपल्याला बुलिश मिळू शकतात आत्ताच्या कंडिशननुसार. आणि इनकेस तो रिव्हर्स येतोय तर पुन्हा तो 18,000 लेवलला टेस्ट करू शकतो. ओके, लक्षात ठेवा, पहिल्यांदा 18,100 आणि नंतर 18,000 खाली येईल ॲज पर कंडिशननुसार. आता थोडं बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टी काय दाखवते आपल्याला. बँक निफ्टीमध्ये जर आपण याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, बँक निफ्टीची याच्यामध्ये पण सेम कंडिशन झाली. आज ॲक्च्युली थोडं स्ट्रॉंग कंडिशन्स आहेत, बुली स्ट्रॉंग रिव्हर्सल फिरलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला जे वाटत होतं की इथपर्यंत एकदा टेस्ट करेल, काय हरकत नाही, आज तो रिव्हर्स झाला पुन्हा ह्याच पॉईंटपासून. तर नॉर्मली जर बघायला गेलं तर इथून एक बाउन्सबॅक याच्यामध्ये दिसतोय. ओके, 43,252 हे आजचं क्लोजिंग आहे त्याचं, आणि इथून तो नॉर्मली वरच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतोय. 43,650 आसपास एक रेजिस्टन्स लेवल इथे येईल तो. तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल तर इथपर्यंत एक रेजिस्टन्स आहे, इथपर्यंत येईल. आता थोडं 15 मिनिटांमध्ये आपण याला ऑब्झर्व करूया. 15 मिनिटांमध्ये जर याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर एक अशा कंडिशन्स आहेत बघा. ओके, थोडं याला 15 मिनिटांमध्ये आपण चेक करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये खूप महत्त्वाच्या बाबी आज घडलेल्या दिवसभरामध्ये याच्यामध्ये. यस, चला थोडं झूम करू आपण याला. अरे बाई झालं, यस, 15 मिनिटांमध्ये आपण यालामध्ये चेक करतोय. 15 मिनिटाची कंडिशन्स जर तुम्ही बघितली इथे, यस यस यस, इथे बघा, थोडा एक तुम्ही बघितलं तर इन्व्हर्टेड हॅमर एक बनवलेला आहे त्याने. थोडं सेलिंग झालंय शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आणि एक अनएक्सपेक्टेड मुवमेंट आपल्याला शेवटच्या 1-1.5 तासामध्ये भेटलेली आहे. ह्याच्यावरून आपण जर एक अंदाज लावायला गेलं तर याच्यामध्ये त्याने एक महत्त्वाचा रेजिस्टन्स जो होता तो ब्रेक केलेला आहे. ओके, थोडा तुम्हाला दाखवतो मी रेजिस्टन्स काय लेवलला होता याच्यामध्ये ते. ओके, हे बघा, थोडा इथे दिसेल सगळ्यांना, थोडा मी, येस, इथे बँक निफ्टीला एक ट्रेंडलाईन आपण ड्रॉ करूया. ट्रेंडलाईनचा जर इथे विचार करायला गेलं बँक निफ्टीच्या, तर इथून एक डाऊनसाईड होता तो इथे ब्रेक झालेला दिसतोय आजच्या कंडिशन्समध्ये. ओके, आणि हा जो डाऊनसाईड आहे याच्यामध्ये, इथे बघा, थोडा दिसेल तुम्हाला की आज ही लेवल बँक निफ्टीने ब्रेक करून वरती गेलाय, जी त्याच्यासाठी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ती. ओके, इथून थोडं असं वाटतंय की तो नॉर्मली वरच्या 43,500-43,700 आणि मॅक्स टू मॅक्स 44 खूप मोठी लेवल झाली, अगदीच हायली बुलिश होतोय तर. परंतु नॉर्मली आला खाली तरी पुन्हा 43,000 खाली जवळपास 42,800 ही सपोर्ट झोन राहील उद्या इंट्राडे करताय तर. ओके, हे इंट्राडेवाल्यांसाठी खास लेवल्स काढल्या होत्या आपण, तर थोडं लक्ष राहू द्या. उद्या नॉर्मली माइल्ड बुलिश नॉर्मल ओपनिंग देऊ शकतो, त्यानंतर पुन्हा तो टाइमपास करेल आणि मे बी करेक्शन थोडं पॉसिबल आहे एंड ऑफ द डे.
चेक करू आपण ऍज पर कंडिशन आपल्या टेलिग्रामला अपडेटेड देतो तिथे तुम्ही कनेक्टेड राहा ओके. तर मित्रांनो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. उद्या काय दिसतंय इंट्राडे असेल किंवा पोझिशनल नॉर्मल व्ह्यूज आपण याच्यामध्ये काढले. आता काही स्टॉक्सची चर्चा करूया. याच्यामध्ये दोन बाईंग दोन सेलिंग ह्या साईडचा स्टडीसाठी स्टॉक देतोय. लक्षात ठेवा जेही स्टॉक देतोय स्टडी पर्पजसाठी असतील. ज्या पॉईंट देईल की समजा अमुक अमुक स्टॉक अमुक अमुक लेवलच्या वर बाय तरच तो ऍक्टिव्ह समजायचा. जर त्याच्यावर नाही प्राईस जात तर तो ऍक्टिव्ह नसेल. कारण बऱ्याच वेळा इन्सायडर कॅन्डल बनते तर आपला तो ट्रेड ऍक्टिव्ह होत नाही. त्याच्यावर दिसला तर तुम्हाला विचार करायचा आहे पुढे किंवा सेम कंडिशन सेल करता येतात. याच्यामधला पहिला स्टॉक आहे जेएसडब्ल्यू स्टील. जेएसडब्ल्यू स्टील मध्ये आम्हाला असं दिसलंय की तो थोडा ब्रेकआउटच्या तयारीत आहे. जर तुम्ही ते ऑब्झर्व केलं असेल त्याला तर बरेच दिवस एका रेंजमध्ये होता. 769.47 क्लोजिंग दिलेलं आहे तर 770 वर चांगली रॅली भेटू शकते. नॉर्मली 5-10 रुपये आरामात काढून देईल तो. त्याच्या 770 वर खरेदीचा विचार करा स्टडीसाठी तुमच्या ओके. याच्यानंतर पुढचा जो स्टॉक असेल याच्यामध्ये आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. नाव लक्षात ठेवा इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. याच्यामध्ये आम्हाला असं दिसलंय की याच्यामध्ये जोरदार काहीतरी गडबड चालू आहे ओके. जोरदार बुल्सने एंट्री मारलेली याच्यामध्ये. तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर खूप दिवस झाले एकाच रेंजमध्ये होता आणि इथून तो थोडा ब्रेकआउटच्या तयारीत आहे ओके. 155.90 अर्थात 156 लेवल आहे. 158 लेवल किंवा अगदी 158 वर याचा विचार करा तो नॉर्मली तुम्हाला इथून जवळपास 165-166 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. 158 वर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड हा स्टॉक्सचा तुम्हाला लक्ष ठेवायचं. याच्यानंतर ना इनकेस मार्केट डाऊन साईडला राहते तर ह्या दोन स्टॉक्सवर लक्ष द्या. यातला पहिला स्टॉक असेल अमरा राजा बॅटरीज लिमिटेड. याच्यामध्ये पण बघा कन्सिस्टंट सेलिंग चालू आहे. आणखीन पडेल 550 लेवल आहे. 545 खाली नॉर्मली तो 520 पर्यंत जाऊ शकतो. लक्षात ठेवा थोडं उद्या जर याच्या आतमध्ये इन्सायडर कॅन्डल बनवली तर सोडून द्या. नो ट्रेड सोडून द्यायचं आहे ना. 548 खाली भेटला तर एंट्री मारू शकतो आपण याच्यामध्ये. 520 पर्यंत तो आपल्याला टप्प्याटप्प्याने घेऊन जाऊ शकतो याच्यामध्ये. याच्यानंतर ना शेवटचा आणखीन एक स्टॉक आपण काढलेला आहे कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड. नाव लक्षात घ्या कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड हा याच्यामध्ये दिसतोय. आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केली तर इथे बघा की खूप छान दिवसांचा सपोर्ट ब्रेक करायचा तो तयारीत आहे. 1548 खूप दिवस झालं त्याला तो टेस्ट करून वरच्या साईडला बाउन्स बॅक करतोय. मला असं वाटतं 1548 आजचं क्लोजिंग आहे. उद्या 1540 खाली आपल्यासाठी डाऊन साईड रॅली ओपन करेल तो. 1540 खाली ही पॉईंट लक्षात ठेवा. अगदी 1538 तुम्ही पुढच्या लेवल्सला ऑर्डर टाकून ठेवल्या तरी तुम्हाला स्टडी करता येईल याच्यावर ओके. 1540 खाली सेल साईड. तर अशा प्रकारे होते दोन प्रकारचे स्टॉक्स. मार्केट बुलिश राहिलं तर बुलिश स्टॉक्सकडे लक्ष द्या. मार्केट बेअरिश राहिलं तर बेअरिश स्टॉक्सकडे लक्ष द्या. याच्यानंतर ना आपण आत्तापर्यंत निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू पाहिला. तसेच ह्या शनिवारी 31 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मी तुमच्या भेटीस येतोय एका स्पेशल युट्यूब वेबिनारमध्ये. इथे आपण पूर्ण वर्षाचा आढावा काही सेक्टर्सची चर्चा करूया, काही स्टॉक्सची चर्चा करूया, कोरोना जिओपॉलिटिकल टेन्शन्स 2023 आपल्याला कसं प्रिपेअर केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी चर्चा करूया. परत तुमचे प्रश्न एन्जॉय करायचं असेल तर 31 तारखेला 5 वाजता या. तुम्हाला एन्जॉय करायचं आहे, मी 6 वाजता एंड करणार आहे. 1 तास आपण एन्जॉय करायचं आहे आपल्या वेबिनारमध्ये. आशा करू आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही सांगा शेअर मार्केट मराठी शिकायचं आहे तर शंभूराज खामकरला सबस्क्राईब करा विसरू नका. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.